हॅलो एवरीवन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक. आज आपण खाऊच्या पानाचा मिल्कशेक बघणार आहे. खूप मस्त आणि फटाफट होणारी रेसिपी आहे आणि खाऊच्या पानाचे फायदे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत. जास्ती करून श्रावणामध्ये आपल्याकडे खाऊची पाने बरीच राहतात, तर त्यापासून तुम्ही हा शेक बनवू शकता. यासाठी मी उकळून थंड केलेलं दूध घेतलं आहे. फ्रीजमधलं दूध मी यूज केलेलं नाही आहे, पण याची टेस्ट खूप सुरेख येते. तर मी बागेमधून पानं तोडून घेते आहे. पूर्णपणे ऑर्गॅनिक असलेली ही पानं आहेत आणि हा शेक तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. तर बऱ्यापैकी हिरवी गार आणि सुंदर पानं मी तोडून घेते आहे. आणि मग आपल्याला पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत आणि त्याची देठं काढून घ्यायची आहेत. पानं स्वच्छ धुवून त्याची देठं काढून घेतलेली आहेत. अशीच हातानं थोडीशी चुरून मी ही पानं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आहे. ह्यामध्ये मी साधारण 4 ते 5 चमचे साखर घेतली आहे. 10-12 पानं घेतलेत मी मिक्सरला काढून घेतलं. आता ह्यामध्ये मी अगदी अर्धी वाटी पाणी घालते आहे आणि हे आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे आणि गाळणीनं गाळून घ्यायचं आहे. मग मी पुन्हा ह्यामध्ये थोडंसं दूध घालून मिक्सरला काढून घेतलं आहे आणि हे मी गाळून घेते आहे. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीमसुद्धा ॲड करू शकता. खाऊचं पान आणि दूध आपल्याला शरीराला थंडावा देतंच, पण त्याबरोबरच गुलकंद असेल तर त्याची टेस्ट ही खूप सुंदर लागते. खूप सुरेख होतो हा मिल्कशेक. आणि मी मुद्दाम गुलकंद गाळून घेतलेलं नाही आहे, कारण ते तोंडात आलं की छान लागतं. आणि ह्यामध्ये मी भिजवलेला सब्जा घालते आहे. सब्जा काय लगेच भिजतो 1-5 मिनटात. तर तयार आहे आपला खाऊच्या पानांचा शेक. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.